मंडळी नमस्कार। सध्या गणपतीचे दिवस आहेत आणि आरती झाली की घालीन लोटांगण वंदीन चरण हे भजन आपण सगळेच जण म्हणतो। आरतीच्या नंतर एका सुरात आणि धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते। अतिशय श्रवणीय, नादमधूर, सगळ्यांना पाठ असलेली आणि खूप लोकप्रिय अशी प्रार्थना। भक्त या प्रार्थनेत इतके तल्लीन होऊन जातात ना की खरंच या प्रार्थनेनं खऱ्या अर्थानं सामूहिक आरतीचा कळस असते ही प्रार्थना। मंडळी, आज आपण या प्रार्थनेची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत, थोडक्यात त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी मिलिंद भागवत। प्रार्थना ही चार कडव्याची आहे आणि पाचवं कडवं आहे तो खरं तर आहे एक मंत्र। आता ही प्रार्थना चार कडव्यांची जरी असली ना तरी याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कोणी एका व्यक्तीनं लिहिलेली नाही, तर ही चार कडवी चार वेगवेगळ्या काळात आणि चार वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली आहेत। पहिलं जे कडवं आहे ना ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, घालीन लोटांगण वंदीन चरण मराठीत असून बाकी उर्वरित जी प्रार्थना आहे ती संस्कृत भाषेत आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की ही गणपतीचीच प्रार्थना आहे, पण मंडळी तुम्ही नीट शांतपणे वाचलत ना तर लक्षात येईल ही सगळ्या देवांच्या आरतीच्या नंतर सगळ्यात शेवटी म्हटली जाते, पण त्यातली एकही गोष्ट गणपतीला विघ्नहर्त्याला उद्देशून नाही आहे। वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या कालखंडात रचलेली ही कडवी एकत्र करून मग ही एकत्रित प्रार्थना तयार झाली आहे। आता आपण प्रत्येक कडवं अर्थासह समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगीन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा। अर्थात हा जो नामा आहे ना, ह्या नामाने ते म्हटलेलं आहे, म्हणजे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली ही सुंदर रचना आहे। आणि याचा अर्थ जो आहे तो आणखीन सुंदर आहे। हे म्हटलेलं आहे विठ्ठलाला उद्देशून। संत नामदेव म्हणतात की तुला मी लोटांगण घालीन, तुझ्या चरणांना वंदन करेन, माझ्या डोळ्यांनी तुझं हे रूप पाहीन, आणि एवढंच नाही तर त्याही पुढे जाऊन नामदेव महाराज असं म्हणतात की मी तुला प्रेमानं आलिंगन देईन आणि तुझं मनोभावे पूजन करेन, तुला ओवाळेन। त्याच्या पुढच्या ओळी येतात त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव। मंडळी, हे जे कडवं आहे ना ते आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेलं आहे बरं का। मूळ आहे संस्कृतमध्ये आणि ते तसंच्या तसं इथे वापरण्यात आलं आहे। 8व्या शतकात लिहिलं गेलं आहे ते। आणि याचा साधारण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं आहे की तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच माझा बंधू आणि तूच माझा मित्र, तू माझे ज्ञान, तू माझं धन, म्हणजेच तू माझं सर्वस्व आहेस। त्याच्या पुढे आहे कायन वाचा मनसेंद्रियेत्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात, करोमी यज्ञम सकलम परस्मयी नारायणायत समर्पयाम। हे कडवं श्रीमद भागवत पुराणातलं आहे आणि ते ऋषी व्यासांनी लिहिलेलं आहे। त्याचा साधारण अर्थ असा होतो, सोप्या शब्दात सांगायचं तर हे श्रीकृष्णाला उद्देशून लिहिलेलं आहे। त्याच्यात म्हटलंय नारायणा माझी काया, माझं बोलणं, माझं मन, माझी इंद्रिय, माझी बुद्धी, एवढंच नाही तर माझा स्वभाव आणि माझी प्रकृती, माझं कर्म, हे जे सगळं आहे ना हे सगळं मी तुझ्या चरणाशी समर्पित करतो। आणि याच्यातला शेवटचा भाग आहे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिकावल्लवम जानकी नायकम रामचंद्रम भजे। आपल्याला सगळ्यांना पाठ असलेल्या या शेवटच्या कडव्यात आदि शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम यातल्या या ओळी आहेत, म्हणजे 8व्या शतकातल्याच बरं का। आणि त्याचा साधारण अर्थ असा होतो की मी भजतो त्या अच्युताला, म्हणजे केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला, त्या सगळ्यांना मी वंदन करतो आणि त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा मी वंदन करतो। शेवटी आहे हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। हा मंत्र आहे 16 अक्षरी मंत्र, कलिसंतरण या उपनिषदातला हा मंत्र आहे। कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे असं म्हटलं जातं आणि याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही। हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित केला आहे।
तेव्हा मंडळी आपण जे आरत्या म्हणतो त्या आरत्यांचा अर्थ काही वेळेला आपण खरंच समजून घेत नाही. एवढंच नाही तर सगळ्यात शेवटी म्हटल्या जाणाऱ्या या भजनाचा अर्थ त्यातल्या त्यात सोप्या भाषेत सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. तुम्ही समजून घ्या, तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा सांगा की या पाठीमागे नेमकं आहे काय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.